ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभे करून त्यांना देशोधडीला लावण्याचं काम JNPT पोर्ट रोड या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलं असल्याचा आरोप करत न्यू मेरिटाईम अँड जर्मनल कामगार संघटनेच्या वतीनं कामगार नेते महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली धरणं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. 10 ते 12 वर्षांपासून चिरले दास्तान आणि करंजाडी या टोलनाक्यावर करणाऱ्या जवळपास 400 कामगारांना JNPT पोर्ट रोड या कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलं. पण त्या कामगारांची ग्रॅच्युइटी अद्याप दिली नसून दुसरीकडे दुसऱ्या कंपनीमार्फत JNPT मार्फत डबल टोल वसूल केला जात असल्याची बाब देखील आता समोर येत आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना अंतिम सूचना देण्यासाठी या धरणे आंदोलनाचं आयोजन केलं असल्याचं संघटनेचे अध्यक्ष तसंच कामगार नेते महेंद्र घरत यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये या टोलची निर्मिती 2004 साली झालेली होती. सुरुवात झाली टोलला, त्याच्या अगोदर हे JNPT लिंक म्हणून हा रस्ता तयार झाला. याला जमीन भूसंपादनामध्ये लोकांचा फार विरोध होता आणि फार म्हणजे सुरुवातीला तर मिलिटरीच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात आला आणि मग टोल रोड सुरू केल्यानंतर लोकांनी आंदोलन केलं. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं का तुम्हाला आमची मागणी होती का JNPT लिंक आहे तर JNPTच्या बंदरामध्ये आम्हाला रोजगार द्या. पण त्यांनी सांगितलं नाही आम्ही नॅशनल हायवेच्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ असं तत्कालीन जे डबले म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तशा प्रकारे आपले लोक कामाला लागले. 2004 सालापासून आपण 2016 पर्यंत रेग्युलर आपण तिथं काम करत होतो आणि अचानक 15 काही नोटीस न देता 2 दिवसामध्ये टोल बंद करण्यात आला आणि याच्यापेक्षा दुप्पट टोल वसुली ही पोर्टमध्ये चालू आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं की आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं कायमस्वरूपी रोजगार जमीन त्याच्यासाठी घेतल्या JNPT आज त्याच्यामध्ये आम्हाला रोजगार देत नाही तर याच्यामध्ये आमचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे आणि तुमचा जो शब्द होता त्याच्याप्रमाणे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे आमची पहिली मागणी आहे. अधिकाऱ्यांमार्फत मात्र कोणतीही दाद न मिळाल्यामुळे येत्या काळात रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याच्यामध्ये डबले जे अधिकारी आहेत ते सकाळी माझ्या माहितीप्रमाणे सकाळी आले आणि आमचे लोक याला सुरुवात व्हायच्या अगोदर ते इथून गेलेले आहेत. त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आम्ही दुसऱ्या बैठकीसाठी बाहेर गेलेलो आहोत. परंतु असं त्यांना पळून जाऊन जमणार नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की आमचा बोर्ड याच्यामध्ये निर्णय घेईल. याच्यामध्ये JNPT महाराष्ट्र सरकार शिडको आणि नॅशनल हायवे अशा 4 कंपन्या याच्यामध्ये भागीदारी करतात. त्याच्यापैकी JNPT चेअरमनची त्यांची स्पष्ट भूमिका आहे का कामगारांची कायदेशीर देणे असतील तर देऊन टाका. सन्माननीय नितीन गडकरीजी या खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही भेटलो, ते बोलले कायदेशीर असेल तर आम्ही द्यायला सांगू. तशाच प्रकारे यांचा जो प्रस्ताव गेला होता बोर्डाकडे नॅशनल हायवेच्या त्याच्यामध्ये बोर्डानं सुद्धा सुचवलं आहे कायदेशीर देलगी असतील तर देऊन टाका. टाळाटाळ फक्त हे करतात. कामगार आयुक्त सेंट्रल यांच्या माध्यमातून आमच्या बैठका चालवत सोमवारीसुद्धा एक शेवटची बैठक त्याच्यामध्ये आहे. त्यांनीसुद्धा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला काही कायदेशीर देणे आणि भारतीय कायद्यानुसार तुम्हाला ग्रॅच्युइटी दिलीच पाहिजे. ती जर तुमचे कॉन्ट्रॅक्टर जरी 11 वर्ष बदलले असले तर त्याची सर्व जबाबदारी आहे. ती प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून नॅशनल हायवेची आहे तर त्यांना देणं आम्ही भाग पाडणार आहोत. सातत्यानं आम्ही मोर्चे करतोय परंतु आता हा शेवटचा अंतिम इशारा आहे का याच्यानंतर आम्ही हे नॅशनल हायवे आम्ही बंद पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.